द्वारका हिरामन भरसर राहणार नांदगाव कोवळी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. आम्ही या गावात राहतो. आमच्या गावात पाण्याची खूप टंचाई आहे. काहीतरी पाण्याची सोय करा. कोणती तरी माझे नाव वाळू गंगाराम गवळी नांदगाव कोवळी. आपले पाण्याची लई गैरसोय आहे. अधिकाऱ्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्यांनी येऊन बघितलं नाही. पाणी आहे का नाही आहे 20 ते 30 वर्षापासून पाण्याचा लई गंभीर प्रश्न आहे. पण त्याचे कुठल्याही कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊ दिला नाही. पाणी प्यायला भेटत का नाही भेटत याची कुठेही माणसांनी दखल दिली नाही. आणि पातरचा दुष्काळ म्हटलं तरी चालेल. ह्या दुष्काळापासून आणि कितीक वर्षापासून हे लोक कमीत कमी 3 किलोमीटर ह्या विहिरीवरती पाणी आणतात. आणि 2-2 गुंडे 3-3 गुंडे आणि टप्पा बी किती आहे डोक्यावर व्हायचं. आणि कितीक लोकांची गैरसोय ह्या. आणि कोणत्या पद्धतीची भेट दिलेली कोणत्याच पद्धतीने भेट दिलेली आहे. आमच्या गावामध्ये खूप पाण्याचे हाल आहेत. पाण्याचे हाल आहेत त्याच्यामुळे आमच्या गावच्या बाया छोटी छोटी मुलं त्यांच्या सोबत पाणी घ्यायला येतात. आणि ते पाणी आम्हाला 3 ते 4 किलोमीटर घ्यायला यायला लागतात. कोणी गाड्यावर आणतं तर कोणी आपले बैलगाड्यावर असे बैलगाड्यांना बांधून ड्रम वगैरे आणतात. ते पाणी आता विहिरीमध्ये बघितलं पाणी तर सगळं खडू आहे. पाणी पिण्या जोग पण नाही ते पाणी. म्हणून आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे. पण आता काय करणार पाणी तर नाही. आता काही माणसं इथं खाली नदी आहे तिथे छोटस हे उकरलेलं आहे झरा उकरले आहे. त्याच्यामध्ये कस तरी खळवटून पाणी काढतात. तरी पण आम्ही तिथे गेलो पण तिथून आलो परत तिथं पण पाणी नाही मिळालं. आता इथं बघतो तरी इथं पण खडूळच आहे पाणी. माझं नाव उत्तम नारायण इर्गे नांदगाव कोळी गावचा मी नागरिक आहे. इथं पाण्याचा खूपच मोठा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न असा आहे का इथं बाया रात्रभर पाणी भरत असतात. आणि तिथं गाळ बी साचले त्या विहिरीमध्ये. जर समजा साधारणतः जर समजा गॅस स्टोची लागण झाली तसं गॅस स्टोची जर लागण झाली तर आजारी पडली माणसानं. आता साधारण समजा 2-4 लोक आजारी झालेले पाण्यापासून हे दूषित पाणी प्यायल्यामुळे. कोणाला ताप या अशा आजार झालेले आहेत. आणि मग नुसतं पाण्याची वन भटकावं लागते. जनावरांना तर पाणीच भेटत नाही पिण्यासाठी.